कोल्हापूर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराजांना विविध संघटनांचा पाठिंबा जाहीर होतोय. असाच पाठिंबा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाराजांना दिलाय. मात्र या पाठिंब्यावरून कोल्हापुरातील सकल हिंदू समाजानं आपली नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी सकल हिंदू समाजाने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. कोल्हापूर लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शाहू महाराज यांना गेल्या 2 दिवसापासून ज्या पद्धतीनं पेपरला बातम्या येतात की एमआयएमनं पाठिंबा दिलेला आहे. आम्ही जर म्हणतोय हे एमआयएम देशद्रोही संघटना आहे. सातत्यानं या देशाच्या विरुद्ध त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ओएसीनं की ज्या पद्धतीनं की बाबा 2048 या देशाच्या सर्वोच्च पदावरती किंवा पंतप्रधान पदावरती हिजाब घातलेली महिला असेल म्हणजे तो पाकिस्तानची स्वप्न इथं बघतोय. तर आमचं प्रामाणिकपण आहे की ही एमआयएम देशद्रोही संघटना आहे आणि ह्या कोल्हापुरातल्या कोणाच्या तरी नादाला लागून मुठभर नादाला लागून ह्या कोल्हापुरामध्ये एमआयएम जर या ठिकाणी शिरकाव करत असेल तर त्याला आमचा कडाडून विरोध आहे. आणि या ठिकाणी बहुसंख्य हिंदूंच्या हा भावनेशी खेळू नका. शाहू महाराजांनी या पाठिंबा संदर्भात आपण स्वतःहून खुलासा करावा अशी सकल हिंदू समाजाच्या वतीने आमची विनंती आहे.